भारतीय स्वातंत्र्याचा अमृत महोत्सव साजरा केला जात आहे, त्यानिमित्त सोपे सोपे भाषण। भारतीय स्वातंत्र्याचा अमृत महोत्सव साजरा करत आहेत, त्यानिमित्तानं क्रांती दिन 9 ऑगस्ट याबद्दल जबरदस्त असे भाषण आहे, शेवटपर्यंत पहा, लिहून घेऊ शकता। आज सलाम आहे त्या वीरांना ज्यांच्यामुळे आज हा दिवस पाहिला। ती आई आहे भाग्यशाली जिच्या पोटी जन्मलेल्या वीरांमुळे हा देश अखंड राहिला। क्रांतीची ज्वलन दगदगती मशाल हातात घेऊन ब्रिटिश सत्तेच्या गुलामगिरीतून देशाला मुक्त करण्यासाठी ज्या हुतात्म्यांनी आपल्या प्राणाची पर्वा न करता आहुती दिली, अशा अमर हुतात्म्यांची आठवण तसेच नव्या पिढीला हुतात्म्यांच्या त्यागाची जाणीव राहावी यासाठी दरवर्षी 9 ऑगस्ट रोजी क्रांती दिन साजरा केला जातो। 7 ऑगस्ट 1942 रोजी मुंबईच्या गवालिया टँक मैदानावर म्हणजेच क्रांती मैदान राष्ट्रीय सभेचे अधिवेशन सुरू झाले होते। अधिवेशनाच्या दुसऱ्या दिवशी म्हणजे 8 ऑगस्ट रोजी पंडित नेहरूंनी मांडलेला छोडो भारत ठराव प्रचंड बहुमताने मंजूर झाला। महात्मा गांधींच्या नेतृत्वाखाली देशव्यापी अहिंसक आंदोलन सुरू करण्याचा निर्णय घेण्यात आला। महात्मा गांधीजींनी जनतेला करेंगे या मरेंगे या भावनेने बलिदानास सिद्ध होण्याचे स्फूर्तीदायक आवाहन केले। देशभरात ब्रिटिश सत्तेला हाकलून लावण्यासाठी आंदोलकांना सुरुवात झाली। ब्रिटिश सत्ता हादरून गेली होती, आंदोलन देशभर पसरणार म्हणून 9 ऑगस्टच्या पहाटेच महात्मा गांधी, पंडित जवाहरलाल नेहरू, वल्लभभाई पटेल, मौलाना आझाद यांच्यासह अनेक नेत्यांना पकडून ब्रिटिशांनी तुरुंगात टाकले। पोलिसांनी जनतेवर लाठी हल्ली आणि गोळीबार केला तरी लोक घाबरले नाही, चले जाओ चळवळीने आंदोलनाचे स्वरूप धारण केले। स्वातंत्र्य प्राप्तीचे उद्दिष्ट पूर्ण करण्यासाठी लक्षावधी भारतीयांनी असीम त्याग केला, अनेकांनी आत्मबलिदान केले। आंदोलकांची संख्याच इतकी प्रचंड होती की त्यांना डांबून ठेवायला देशातील तुरुंगही अपुरे पडले। साने गुरुजी, राष्ट्रसंत तुकडोजी महाराज इत्यादींच्या राष्ट्रभक्तीपर गीतांनी आंदोलकांचा उत्साह वाढवला। या राष्ट्रव्यापी आंदोलनाला 8 ऑगस्ट क्रांती असे म्हटले जाते। चले जाओ चळवळ म्हणजेच परक्यांचे जुगारून टाकण्यासाठी भारतीयांनी स्वातंत्र्य मिळवण्याच्या रोखाने उचलले एक भरभक्कम पाऊल होते। देशासाठी स्वप्राणाची बाजी लावण्याची लोकांच्या मनाची इच्छा तयार झाली होती। भारतीय जनता आपल्या विरोधात गेली असून आता आपण भारत देशावर फार काळ राज्य करू शकणार नाही याची जाणीव ब्रिटिशांना झाली होती। आपल्या भारत देशासाठी सर्वस्व अर्पण करणाऱ्या सर्व अमर हुतात्म्यांना माझे या निमित्ताने कोटी कोटी प्रणाम। या क्रांती दिनी आपण या सर्व हुतात्म्यांना स्मरण करायचं आहे, त्यांना श्रद्धांजली वाहायची आहे, त्यांच्या त्यागाची जाणीव ठेवायची आहे। मित्रांनो, चॅनलला सबस्क्राईब करा। 15 ऑगस्ट निमित्त सर्व भाषणे अपलोड केली आहेत, तुम्हाला कोणते भाषण हवे नक्की कमेंट करा। व्हिडिओला लाईक करा आणि सबस्क्राईब करा। धन्यवाद।